सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊ गुलदगड यांनी या संस्थेची 2005 साली स्थापना केली आहे. या संघटनेने अद्यापपर्यंत निस्वार्थपणे 35,000 रुग्णांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविलेले आहे. श्री संत सावता महाराजांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र अरणला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळावा यासाठी संघटनेने अहमदनगर ते अरण राज्यस्तरीय रॅलीचे आयोजन केले. जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती. रायरी बुद्रुक येथे समाजातील मुलीवर झालेल्या विनयभंगाच्या विरोधात जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती. वांबोरीतील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या निषेधार्थ संघटनेचा मुख मोर्चा काढण्यात आला. जय क्रांती जय ज्योती 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 जय क्रांती जय ज्योती. कोपर्डी घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती. महात्मा फुले यांच्याविषयी अपशब्द वापरलेल्या आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी लासलगाव येथे निवेदन सादर करण्यात आले. जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचा निषेध नोंदवित असताना संस्थापक अध्यक्षांना झालेली अटक. फुले दाम्पत्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची मागणी करताना जय क्रांती जय ज्योती 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 जय क्रांती. श्री संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने 6 महिने सर्वेक्षण करून भारतातील पहिला महात्मा फुलेंचा पुतळा शोधून काढला. या पुतळ्याचे वैशिष्ट्य असे की हा पुतळा नाशिक येथे 17 नोव्हेंबर 1971 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय क्रांती जय ज्योती 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 जय क्रांती.
क्रांती जय ज्योति, जय 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 क्रांती ज्योति, जय क्रांती जय 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 ज्योति, जय क्रांती।